आक्षेपेश प्रवृत्त करने के लिए गोंधाली समाज संगठना द्वारा आज तीसरे दिन भी धरने आंदोलन किया गया। इस बीच मांग पूरी नहीं होने पर संगठना के श्याम इड़पवार ने बेमियादी अनशन करने की चेतावनी दी है। विधिवत हो कि शहर में पूर्ववृत्त रेलवे स्टॉपेज शुरू करने के लिए विविध संस्था संगठनों के साथ रेल यात्री संघ ने कई ज्ञापन दिए, लेकिन रेल प्रशासन के कान पर जू तक नहीं रेंगी। अब इस मांग को लेकर गोंधली समाज संगठना ने आक्रामक रुख अपनाती हुई अगर जल्द ही स्टॉपेज शुरू नहीं किया तो बेमियादी अनशन की चेतावनी दी गई है। गत 11 अक्टूबर से अखिल भारतीय गोंधली समाज संगठना द्वारा रेलवे के पूर्ववृत्त स्टॉपेज की मांग के लिए अविनाश नवरखेड़े, नितेश नवरखेड़े और श्याम इड़पवार के संयुक्त नेतृत्व में उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने धरने आंदोलन शुरू किया, जिसका आज तीसरा दिन है। लेकिन प्रशासन ने अभी तक अनदेखी करते हुए आंदोलन की दखल नहीं ली है। तब जब तक स्टॉपेज शुरू नहीं किया जाता तब तक धरने आंदोलन शुरू रहेगा। इसी के साथ तुरंत निर्णय लिया नहीं गया तो अन्य त्याग आंदोलन करने की चेतावनी तीसरे दिन अविनाश नवरखेड़े और सामाजिक कार्यकर्ता श्याम इड़पवार ने दी है। नमस्कार, माझं नाव श्याम इड़पवार आहे आणि मी शासनाला सूचित करण्याकरिता, सूचना देण्याकरिता आज हा विषय न्यूजच्या माध्यमातून मी शासनाला सांगत आहे की आम्ही एवढा जिव्हाळ्याचा मुद्दा घेऊन इथे बसलेलो आहोत। आज तिसरा दिवस आहे, शासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। म्हणून आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, गोंधळ समाज वर्धा जिल्हा अध्यक्ष आणि गोंधळ समाजाच्या वतीने आणि मी सामाजिक कार्यकर्ता श्याम इड़पवार, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जर शासनाने आम्हाला त्या ट्रेनच्या स्टॉपेजबद्दल अगर कोणत्या प्रकारचं आश्वासन किंवा कोणत्या प्रकारचं ठोस आम्हाला नाही त्यांना काही सांगणार नाही तोपर्यंत आम्ही आता उठणार नाही। आणि आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये अन्नत्याग सत्याग्रह करणार आहोत आम्ही, हे सांगण्यासाठी, विशेष शासनाला करण्यासाठी आज आम्ही हे आमची मुलाखत देत आहे। न्यूजला नमस्कार करते की तुम्ही आमच्या स्टेजला येऊन आमच्या प्रतिसाद वाढवत आहे, त्यामुळे श्याम इड़पवार ह्यांनी आणि मी गोंधळी समाज संघटनेचा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष या नात्याने आम्ही आंदोलन शांतपूर्वक गांधीजीच्या जिल्ह्यामध्ये राहून शांतीपूर्वक आंदोलन आम्ही इथे करत आहे। परंतु 3 दिवस इथून होऊन गेलेले आहे, परंतु अजूनपर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळं आता श्याम इड़पवार सामाजिक कार्यकर्ता यांचे एक खूप मोठे मोठे आंदोलन झालेले आहे, ह्या सर्व पाहिलेले आहे जिल्ह्याने। परंतु याच्यानंतर आता अन्नत्याग आंदोलनाच्या त्यांचा इशारा हे समजून घ्यावं आणि याच्यानंतरच्या जे काही आहे प्रशासन याचा जिम्मेदार राहणार अशी मी गवाही देते। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।